स्टूडेंट्स, आज अपन ब्रिज कोर्स क्लास 7 जनरल साइंस टेस्ट नंबर 3 चे क्वेश्चन आंसर पाहणार आहे। ही जी 3rd टेस्ट आहे 30 मार्कासाठी आहे आणि तुम्हाला टाइम 1 तास दिलेला आहे। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। क्वेश्चन फर्स्ट आहे आंसर इन अ वन सेंटेन्स। खाली एक दिलेले आंसर जे आहे ते एका वाक्यात लिहायचे आहेत। 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे। फर्स्ट, विच इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलर सिस्टीम। सोलर सिस्टीममध्ये सगळ्यात जवळचा प्लॅनेट कोणता आहे। सोलर सिस्टीमवरचे क्वेश्चन पाहण्यापूर्वी सोलर सिस्टीमची तुम्हाला डायग्राम पाहता येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील। याच्यामध्ये तुम्हाला मर्क्युरी असेल, व्हीनस आहे, अर्थ आहे, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून यासारखे प्लॅनेट सनभोवती अराउंड होत आहेत आणि त्याचं आपल्याला क्लोजेस्ट प्लॅनेट विचारलं आहे सनभोवती, तर सनचा तर कोणता असेल, मर्क्युरी। नंतर आहे विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम। सोलर सिस्टीममधला लार्जेस्ट प्लॅनेट कोणता आहे, ॲन्सर आहे ज्युपिटर प्लॅनेट। 3rd आहे विच प्लॅनेट हॅज अ लाईफ ऑन इट। जे काही जीवन आहे कोणत्या प्लॅनेटवरती जीवन जगू शकतात किंवा जीवन टिकून आहे, तर ती आहे अर्थ। नंतर आहे 4th, विच प्लॅनेट इज ऑल्सो कॉल्ड रेड प्लॅनेट। रेड प्लॅनेट कोणत्या प्लॅनेटला म्हणतात, ॲन्सर आहे मार्स। अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फर्स्ट सांगता येईल। क्वेश्चन सेकंड आहे गिव टू एक्झाम्पल्स ऑफ इच। खाली दिलेले काही जे काही क्वेश्चन असतील त्याचे प्रत्येकही 2 एक्झाम्पल आपल्याला सांगायचे आहेत। फर्स्ट आहे फ्लावरिंग प्लांट्स, ज्या प्लांट्सला फुले येतात अशा प्लांट्सची नावं सांगायची आहेत आपल्याला, 2 सांगायचे आहेत। फर्स्ट आहे रोज, सेकंड आहे लोटस मीन्स कमळ। नंतर आपण 3rd चायना रोजसुद्धा सांगू शकतो। सेकंड नॉन फ्लावरिंग प्लांट्सची नावं तुम्हाला सांगायची आहेत, म्हणजेच ज्या प्लांटला फुले येत नाहीत अशी प्लांट्स। एक्झाम्पल आहे अल्गी, फर्न। अल्गी तुम्ही पाहिलेली आहे, जर पाऊस असेल आणि खूप पाणी साचलं खूप दिवस तर आपला त्या ठिकाणी पाय घसरला जाण्याची शक्यता असते, कारण तिथे अल्गी निर्माण होते। तसंच बऱ्याच वेळेस पाण्यावरती जे काही ग्रीन कलरचा आपल्याला खूप क्लिअर दिसतो ती अल्गी आहे। नंतर फर्न आहे। नंतर तुम्ही 3rd सांगू शकता मनी प्लांट। यासारखे वेगवेगळे प्लांट्स नॉन फ्लावरिंगमध्ये येतात। आता आपण पाहू क्वेश्चन 3rd, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स। योग्य शब्द भरून खाली दिलेले काही जे काही ब्लँक वर्ड आपल्याला ब्लँक शब्द भरायचे आहेत ब्लँकमध्ये। 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे। फर्स्ट, देअर इज अट्रॅक्शन बिटवीन ब्लँक पोल्स ऑफ अ मॅग्नेट। तर त्याचा ॲन्सर आहे अपोजिट। आणि खाली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत ऑप्शन, त्याच्यापैकीच एक ॲप्रोप्रिएट वर्ड्स आपल्याला चॉईस करायचं आहे। आणि समजा तर लाईक असेल तर तिथे काय आलं असतं, रिपल्शन। नंतर आहे सेकंड, द मेटल निकेल इज अ मॅग्नेटिक मटेरियल। निकेलमध्ये कोणतं मटेरियल असतं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी असतं निकेलमध्ये। नंतर आहे मेटल्स लाईक गोल्ड सिल्वर कॅन बी ड्रॉन इन टू वायर। सीमध्ये आपल्याला असं विचारलं आहे, सांगितलं आहे की गोल्ड असेल सिल्वर असेल यासारखे मेटलची आपण तार काढू शकतो। दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी। आणि ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, डक्टिलिटी। आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी दिलेलं आहे। मेलेबिलिटी म्हणजे काय, तर ज्या काही मेटल्स असतील त्याच्यापासून आपण सीट म्हणजे पत्र तयार करू त्या प्रॉपर्टीला मेलेबिलिटी प्रॉपर्टी असं म्हणतात। नंतर 4th आहे मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ॲनिमल ओरिजिन। आणि जर मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम प्लांट तर त्याचं ॲन्सर असतं प्लांट ओरिजिन। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 3rdचे सुद्धा ॲन्सर पाहिले। आपण क्वेश्चन 4 पाहू, विच मशीन्स विल यूज टू डू द फॉलिंग वर्क। खाली दिलेले काही वर्क आहे त्याच्यासाठी कोणती मशीन यूज करतात ते सांगायचं आहे आपल्याला। क्वेश्चन फर्स्ट 4 ए आहे टू कट व्हेजिटेबल। व्हेजिटेबल कट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, नाईफ, त्याला आपण सुरी किंवा चाकू असं म्हणू। नंतर आहे फॉर सिविंग क्लोथ्स, सिविंग क्लोथ्स कपडे शिवण्यासाठी सिविंग मशीन। नंतर 3rd आहे टू कट वूड, वूड
जे आहे लाकूड कट करण्यासाठी आपण कोणती मशीन यूज करतो, एक्स म्हणजे कुऱ्हाड। नंतर आहे टू लोड अ हेवी ड्रम ऑन टू द ट्रक, ट्रकवरती एक हेवी ड्रम लोड करायचं असेल, चढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कोणती मशीन यूज करतो, ॲन्सर आहे इनक्लाइन प्लेन। अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फोरचे सुद्धा ॲन्सर सांगता येतील। आता आपण पाहू क्वेश्चन फाईव्ह, आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स। खाली दिलेले जे काही एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये कोणती एनर्जी तयार होते हे आपल्याला इथे सांगायचं आहे। राईट द ऑप्शन गिवन बिलो, खाली दिलेले काही ऑप्शन आहेत, लाईट एनर्जी असेल, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी, याच्यापैकी जे काही खाली एक्झाम्पल दिले आहेत त्यात कोणती एनर्जी तयार होते ते सांगायचं आहे। फर्स्ट आहे द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक, विंडोज क्रॅक होत असताना कोणती एनर्जी तयार होते, साऊंड एनर्जी। त्यामुळेच आपल्याला ग्लास जे आहे, विंडोची जी काही ग्लास आहे, काच आहे, ती तडकल्यानंतर आपल्याला साऊंड येतो म्हणून साऊंड एनर्जी। नंतर आहे प्लांट्स मेक दिअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा लाईट एनर्जी। नंतर आहे व्हेन द स्प्रिंग ऑफ टॉय इज वुंड अँड देन रिलीज टॉय स्टार्ट्स प्लेईंग, ज्यावेळेस आपण एखादी खेळणी आहे, खेळणीला जेव्हा की देतो त्यावेळेस ती स्प्रिंग आहे ती उंड होते म्हणजे गुंडाळी जाते आणि नंतर रिलीज होते, त्यावेळेस तिथे पोटेन्शियल एनर्जी फॉर्म होते। नंतर व्हेन बर्न फ्यूल टू प्रिपेअर अवर फूड, आपलं अन्न तयार करण्यासाठी आपण हीट एनर्जीचा यूज करतो। क्वेश्चन सिक्स आहे राईट वेदर फॉलिंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस, खाली दिलेले काही ऑब्जेक्ट आहेत ते ल्युमिनस आहेत की नॉन ल्युमिनस आहेत। ल्युमिनस मीन्स स्वतःच्या लाईटचा सोर्स असेल त्याला ल्युमिनस म्हणतात, तर ज्या ऑब्जेक्टला स्वतःचा लाईट सोर्स नसतो त्याला नॉन ल्युमिनस म्हणतात। फर्स्ट दिला अ बुक नॉन ल्युमिनस आहे, सन सूर्यप्रकाश स्वतःचा प्रकाश आहे त्याला लाईट सोर्स आहे त्याला ल्युमिनस म्हणतात, पेन नॉन ल्युमिनस, बर्निंग कॅन्डल स्वतःचा प्रकाश आहे म्हणून ते ल्युमिनसमध्ये येतात। अशा पद्धतीने क्वेश्चन सिक्स सांगू शकू। नंतर पाहू क्वेश्चन सेवन, आयडेंटिफाय अँड राईट द नेम्स ऑफ ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर ऑफ दिअर स्केलेटन, हे क्वेश्चन सेवन आहे। सेवनचं जर तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये जर पाहिलं ते पिक्चर तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही दोन स्केलेटन दिलेले आहेत, दोन ॲनिमलचे स्केलेटनचे डायग्राम दिलेले आहे आणि त्याचे तुम्हाला नावं लिहायचे आहेत। दोन मार्कासाठी क्वेश्चन आहे, फर्स्टचा ॲन्सर आहे फ्रॉग, जो काही बेडूक आहे तो बेडकाचं स्केलेटनचं पिक्चर दाखवलेलं आहे तुम्हाला आणि आपल्याला असं सांग विचारलं आहे की हे कोणत्या ॲनिमलचं स्केलेटन आहे, तर फर्स्ट आहे फ्रॉग आणि सेकंड आहे पेलिकन बर्ड्स, हे पेलिकन नावाचं एक बर्ड्स आहेत त्या बर्ड्सचंच तुम्हाला स्केलेटनचं पिक्चर दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने क्वेश्चन सेवनचे ॲन्सर पाहता येतील। आता आपण पाहू क्वेश्चन एट, विच इन्सिडंट डू यू सी इन अ फॉलिंग अबो पिक्चर, वॉट मेजर्स विल यू टेक अ कंट्रोल इट, वरी एक दिलेलं चित्र आहे ते चित्र पाहून तुम्हाला कोणता इन्सिडंट झाला असेल असं सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय कंट्रोल करताल, प्रिकॉशन घेताल असं तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे। त्याचा आन्सर पाहू आपण, इन धीस पिक्चर लाऊड साऊंड इज हरॅश टू द इयर, इट इज अ साऊंड पोल्युशन किंवा नॉईज पोल्युशन, या पिक्चरमध्ये साऊंडचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो आपल्या कानाला हरॅश होत आहे आणि तो जो साऊंड ती जी सिच्युएशन आहे त्याला आपण नॉईज पोल्युशन किंवा साऊंड पोल्युशन असं म्हणतो। तर हे साऊंड पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, त्याच्यावरती उपाय आपण काय करू शकू हे आपल्याला विचारलं आहे। याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट असं सांगता येईल, ॲज पर ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न, आपल्याला शक्य होईल तेवढे मोठ्या आवाजात जे काही मोठ्या आवाजातले जे साऊंड असतील ते आपण त्याच्यावर ते साऊंड वाजवणं किंवा ते अवॉइड करू शकतो, आपण टाळू शकतो। नंतर आहे द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही और रेडिओ इन अ हाऊस शूड बी रेस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्राम्स, जे काही टी व्ही असेल रेडिओ असेल ते आपण जे काही प्रोग्राम पुरतेच आपण ते मर्यादित ठेवले पाहिजे, त्याच्यावरती निर्बंध
घातले पाहिजे, इतर वेळेस त्याचा व्हॉल्यूम हा किंवा रेडिओ टीव्ही हे बंद असले पाहिजे. नंतर थर्ड सांगू आपण, व्हेइकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड्स दे प्रोड्यूस. असे व्हेइकल्स आहेत की ज्यांचा आवाज आपण कमी करू शकू, असे साऊंड जे आहेत त्याचं आपण मेंटेन करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही मेजर कंट्रोल आहेत ते आपल्याला सांगता येतील. क्वेश्चन 9 आहे, डिफरन्शिएट बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. तुम्हाला खाली युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमधला डिफरन्स सांगायचा आहे. फर्स्ट आहे, व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. ज्यावेळेस जे ऑब्जेक्ट आहे त्याची स्ट्रेट लाईनमध्ये कंटिन्युअसली सेम कंडिशन असेल, सेम सिच्युएशन असेल, तर त्याला म्हणू आपण युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि त्याच्या अपोजिट असेल नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, व्हेन अ डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग द मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म. जर ती मोशन एका ठराविक कालावधीनंतर चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणू नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सेकंड आपल्याला डिफरन्स सांगता येईल, इट इज अ नॉट ॲक्सलरेटेड युनिफॉर्म, ह्याच्यामध्ये त्याची ॲक्सलरेटेडची गरज नाही आहे. तर इथं चेंज होत असल्यामुळे मोशन इथे ॲक्सलरेटेडची गरज आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल युनिफॉर्म मोशनचं, सोल्जर्स ऑन परेड. जे काही सैनिक आहेत त्या सैनिकाची जर परेड पाहिल्यात तर ते एक्झाम्पल तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच एकरेषीय गतीचं उदाहरण सांगता येते. तर मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, ज्या सूर्याभोवती जी पृथ्वी फिरत असते राऊंड तिची जी मोशन आहे ती एक्झाम्पल कशाची आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अशा पद्धतीनं आपण थर्ड पेपर जो आहे, तिसरी चाचणी आहे, त्याचे क्वेश्चन ॲन्सर पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ तयार केले जातील त्याचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.